लवकरच गुरु महाराज आपल्या मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रस्थान करणार आहेत. या कालावधीमध्ये 13 महिने गुरु महाराज हे मेष राशीमध्ये राहणार असून याची कोणते कोणते फळे मिळणार आहेत आपण आज व्हिडिओद्वारे जाणून घ्या. याबाबत आपल्याला ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी विशेष माहिती सांगितली आहे की कोणत्या पद्धतीने आपण गुरुची उपासना करावी आणि काय काय फळे मिळतील. जय गणेश, श्री गुरुदेव दत्त मंडळी नमस्कार. मी ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु महाराज. गुरु महाराज हे स्वराशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. तर मेष राशीमध्ये गुरु महाराज अश्विनी नक्षत्रामध्ये असणार आहेत. तर मेष राशीमध्ये 22 एप्रिलला पहाटे 5:15 गुरु महाराज मेष राशीत प्रवेश करतील. त्याचा पुण्यकाळ 3:24 ते 7:06 सकाळी असेल. तर आता आपण जाणून घेऊया की गुरु महाराज हे कोणत्या राशीमध्ये त्यांचे कुठले पाद म्हणजे कोणत्या पायाने ते कितवे असतील हे आपण आज जाणून घेऊया. गुरु महाराज मेष राशीमध्ये पहिले, मीन राशीमध्ये दुसरे, कुंभ राशीमध्ये तिसरे, मकर राशीमध्ये चौथे, धनु राशीमध्ये पाचवे, वृश्चिक राशीमध्ये सहावे, तसेच तुळ राशीमध्ये सातवे, कन्या राशीमध्ये आठवे, सिंह राशीमध्ये नववे, कर्क राशीमध्ये दहावे, मिथुन राशीमध्ये 11 व 12 वृषभ राशीमध्ये असणार आहेत. तर गुरु महाराज आता आपण जाणून घेऊया की कोणत्या राशीला कोणते फळ मिळणार आहे. आता आपण जाणून घेतलं की गुरु महाराज कोणत्या राशीला कितवे आहेत. आता गुरु महाराज हे 4 पदाने असतात. तर कोणत्या पदाने, कोणत्या पावलाने कोणते फळ मिळेल की आपण हे जाणून घेणार आहेत. ऋषभ, कर्क, धनू, पद सुवर्ण, फळ चिंता. गुरु ह्या राशींना चिंता हे फळ असलेलं आहे, त्यामुळे त्यांना ह्या राशीच्या लोकांना ह्या वर्षामध्ये चिंता खूप असणार आहे. तसेच पुढे आपण पाहूया मेष, कन्या, मकर ह्या राशींना गुरु रौप्य पदाने आला आहे, त्याचे फळ शुभ आहे. ह्या राशीच्या लोकांना ह्या वर्षी फळ शुभ असणार आहे. त्याचप्रमाणे सिंह, वृश्चिक, मीन या राशीला गुरु ताम्रपदाने आला आहे, ह्याचे फळ मिश्र फळ असणार आहे. म्हणजे अशुभ नसून थोडेफार मिश्र प्रमाणात ह्या राशीच्या लोकांना फळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे मिथुन, तुळ, कुंभ ह्या राशीच्या लोकांना गुरु लोह पदाने आला आहे, त्याचे फळ कष्ट असणार आहे. ह्या राशीच्या लोकांना गुरु महाराज कष्ट स्वरूपात देणार आहेत. 13 महिने गुरु महाराज जे मेष राशीमध्ये असणार आहे ते ह्या राशीच्या लोकांना कष्टफळ असणार आहे. आता आपण पाहू शुभ ओ मिश्रफळ. ह्या राशीच्या लोकांनी ह्या वर्षभरात म्हणजे 13 महिने चिंता करायची गोष्ट नाही. पण ज्या राशीच्या लोकांना चिंता व कष्टफळ आले आहे त्या राशीच्या लोकांनी काय उपाय केले पाहिजेल. त्यांनी ह्या वर्षभरात दत्तगुरु महाराजांची प्रदक्षिणा केली पाहिजेल. दत्तगुरु महाराजांना आवडणाऱ्या वस्तू म्हणजे पिवळा रंग, पिवळा पेढा, पिवळे कपडे धारण केले पाहिजेल, पिवळा रुमाल वापरला पाहिजेल, रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चिमट हळद टाकून रोज आंघोळ केली पाहिजेल व गुरु महाराजांचा मंत्र ओम ध्राम दत्तात्रे नमा, ओम गुरुवे नमा, ओम बृहस्पती नमा, हे 3 मंत्र मी तुम्हाला सांगितले आहे. ह्यापैकी कुठलाही एक मंत्राचा तुम्ही जप करू शकता.